बोला राधे राधे। त्यानंतर पुढचा आहे गुण प्रेमाने वश होणारे। भगवंत प्रेमाने वश होतात। तर बघा, भगवंतांना वश करायचं असेल ना, फक्त भावना महत्त्वाची। भगवंत हे बघत नाही की कुठल्या प्रकारे सेवा करतो, ह्याची सेवा कुठल्या प्रकारची हे भगवंत बघत नाही, त्याची भावना भगवंत बघतात। जसं की मगाशी सांगितलं सुदामाजी, सुदामाजींनी किती मोठी गोष्ट आणली हे नाही बघितलं। जरी त्यांनी एवढंसं पोहे आणले तरी भगवंतांनी ते स्वीकारले, कारण त्याच्यामध्ये भावना होते। भगवंत भावनाचे भुकेलेत। भगवंतांना कोणीही बांधू शकत नाही, पण भगवंतांना भावनेने बांधू शकतो। उखळाला जेव्हा भगवंतांना बांधण्याचा प्रयत्न करत होती यशोदा मैया, तेव्हा काय झालं की यशोदा मैया बांधत होती आणि जेव्हा गाठ बांधण्याची वेळ आली ना, तर ती दोरी अपुरे पडत होती, गाठच बसत नव्हती। परत यशोदा मैया काय करायची, दुसरी दोरी त्याला जॉईन करायची, परत गाठ मारायला घ्यायची ना, गाठच बसत नव्हती। एवढं 2 इंच कमीच पडत होता तो दोरा। कितीही गोपिका म्हणले धर आम्ही देतो आमच्याकडच्या दोऱ्या घे, पण तू त्याला बांधत आज। सगळ्या गोपिकांनी दोरा दिल्या, एक बांधती वाढवती दोरी, परत 2 इंच कमीच बांधलंच जात नव्हतं। यशोदा मैया श्रम बिंदूंनी भिजून गेली, श्रमाने थकून गेली ती। आता करायचं काय, की एवढी दोरी आता एवढा बांधण्याचा प्रयत्न करते तर बांधलं जात नाही आहे। जेव्हा ती श्रमाने थकून गेली तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी स्वतःहून बांधून घेतले। बोला राधे राधे। म्हणजे कृष्ण जे आहे ना ते प्रेमाने बांधू घेतात, असं आपण ज्ञानाने जबरदस्तीने बांधू शकत नाही। भगवंत भावनेचे भुकेले। भगवंत भावना बघून लगेच वश होतात, तर आपण फक्त प्रेमाने बांधू शकतो। शबरीकडं काहीच नव्हतं, तिच्याकडं कुठलं ऐश्वर नव्हतं, जे होतं ते सुद्धा उष्ट दिलं, तरी भगवंत सगळीकडे भोजन केले जेव्हा अयोध्येला आल्यावर। आणि एकच वाक्य बोलले की शबरीच्या बोराला जे स्वाद आहे ना, तो स्वाद कशातच नव्हता। बोला राधे राधे। म्हणजे काही नसलं तरी भावना जरी असले ना, तरी भगवंत वश होतात। म्हणून भक्तीमध्ये भावना फार महत्त्वाची आहे। म्हणून मी म्हणा असे ना की तुम्ही कोणाकडे बघून जज करू नका, कोण किती माळ करते ह्याच्यावरून जज करू नका। सगळ्यांना एकच आहे, हां हा 64 करतो, हा श्रेष्ठ, हा 8 करतो, हा कमी, जज करू नका। आपण भावना नाही मोजू शकत, आपण माळ मोजू शकतो, भावना नाही मोजू शकत। एखादा 8 करत असेल त्याला 8 करायला वेळ आहे, 8 माळ, पण इतर वेळेस तो भावनेतच असेल तर आपल्याला माहिती आहे। आणि एखादा 64 करून इतर वेळेस मायेमध्येच त्याचं चिंतन चालू असेल, 64 पूर्ण होण्याच्या नादात, आपल्याला काय माहिती कोणाची किती भावना आहे। आपण भावना नाही मोजू शकत, आपली तेवढी पात्रता नाहीच आहे। भक्त किती भक्ती करतात हे म्हणतात ना, स्त्रियांना वय विचारू नये, पुरुषांना पगार विचारू नये, मुलांना मार्क विचारू नये आणि भक्तांना माळ विचारू नये। बोला राधे राधे। कारण बघा, कोणाचा कल कशात असं सांगता येत नाही। कोणाला श्रवणामध्ये मन लागतं, कोणाला कीर्तनात मन लागतं, कोणाला नामामध्ये मन लागतं, तर कोणाला धामामध्ये मन लागतं, तर कोणाला गुणांमध्ये लागतं, तर कोणाला रूपध्यानमध्ये लागतं, तर कोणाला कीर्तनात लागतं। आपल्या काय माहिती 9 विधा भक्तीमध्ये कोणाचं मन कुठे लागेल, कारण कुठं शास्त्रामध्ये लिहिलं नाही आहे की एवढा जप केला की कृष्ण येणार। कृष्ण म्हणतात माझ्याकडे माझं स्मरण झालं पाहिजे, तिथं तुम्ही काही करा। मा म्हणून स्मर युद्धच, अर्जुन तू युद्ध कर, माझं स्मरण करत युद्ध कर। आपण माळ मोजल्या पाहिजे ते आपल्या मर्यादापुरतं, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही की मी एवढं करतो, संपलं मग तिथं संपलं, मी एवढं करतो। आपला अभ्यास किती झाला आहे, खरंच आपला अभ्यास वाढला आहे का? मी 16 माळ करत होते, आता मला 32 करायचे आहेत, मला 64 पोहोचायचे, 128 पोहोचायचे, 192 पोहोचायचे। हे जो अभ्यास आहे ना आपला किती झाला हे कळण्यासाठी माळ आहे, दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही आहे। लक्ष येते का?
स्वतःसाठी अभ्यास करण्यासाठी आहे. याचा अर्थ चला आपल्याला 64 करणाऱ्यापेक्षा 8 पण श्रेष्ठ असू शकतो असं नाही आहे. भावना कोणाचे श्रेष्ठ आहे हे महत्त्वाचे आहे. तर भगवंत भावनेचे भुकेले आहेत. भगवंतांकडे एवढं ऐश्वर आहे ना की हे मायामय जगत हे पण भगवंतांचंच आहे ऐश्वर, त्यांचंच त्यांना देतो. आज सूर्य उगवतो ना आपण दिवा लावतो भगवंतांकडे भगवंतांची आरती करायला, है की नाही. भगवंत सूर्य उगवतात आणि त्या सूर्याने आरती करतात भक्तांची. त्या सूर्यापुढे आपल्या दिव्याचं काय आहे. आपण हार देतो भगवंतांना. भगवंत सर्वत्र फुलं उगवतात आणि भक्तांना प्रदान करतात. ते भगवंत सगळीकडे फुलं उगवून भक्तांची सेवा करतात. सूर्य उगवून सूर्याने आरती करतात. हे भगवंतांचंच भगवंतांना आपण अर्पण करतो. आपण काय विशेष देतो. आपण भावना देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे काय करताना भावनेने युक्त होऊन करायला. जर मी दिलं ही भावना ठेवली ना तर मग संपलं. हे कृष्ण ही फुलं तर आपणच दिली आहेत. ही आपलीच निर्मिती आहे. त्वदीयं वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये. तुझीच वस्तू तुला अर्पण. कृष्ण मला प्रेम दे, मला बाकी काही नको. ही भावना भावना महत्त्वाची. कृष्ण भगवंतांना जर बांधायचं असेल ना तर आपण भावनेनेच बांधू शकतो. भगवंतांना वश करायचं असेल ना एकच साधन, नेत्रातून अश्रू गाळले पाहिजे, रूप ध्यान केले पाहिजे, स्मरण केले पाहिजे आणि अपराध होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. तर कृष्ण वश होतात. बोला राधे राधे. पुढचा गुण आहे सर्व शुभकारक. जो सदैव सर्वांना हितकारक असतो त्याला सर्व शुभकारक म्हणतात. भगवंतांचे बघा, भगवंतांचे असुरांना मारणे हे सुद्धा शुभ आहे आणि भक्तांना तारणे हे सुद्धा शुभ आहे. भगवंतांचे कुठलेही कार्य शुभ आहे. आपल्याला दिसतंय अरे शिशुपालचा वध केला, अरे रावणाचा वध केला, पण त्यांना धाम मिळाले. धाम म्हणजे आपण असुरांच्या लेवलला पण नाही आहे. खरं की नाही. असुरांना काय प्राप्त झालं. भगवंतांनी आले. आपल्याला एक मच्छरने जावलं तरी आपल्याला डेंग्यू होणार आणि झालं आडवं आणि कधी देह त्यागवी सांगता येणार नाही. कलियुगात एक साधन आहे ना भक्तीमध्ये डिस्टर्ब करायचं. एक डास जरी चावला, मच्छर चावला तरी तो आजारी पडेल, मलेरिया होईल लगेच. पण भगवंतांना या असुरांना मारण्यासाठी यावं लागलं. ते असुर साधारण असेल का, किती मोठे भक्त असेल भगवंतांचे. आपण तर असुरांप्रमाणे ना विरुद्ध वागूच शकत नाही. आपण किती ठरवलं ना की नाही मी आता कृष्णाला स्मरणच करणार नाही. अरे ए 2 वर्ष पाऊस नाही पडलं तरी हे कृष्ण पाऊस पडू दे, लगेच कृष्णाची आठवण येईल. आपण किती ठरवलं ना की नाही कृष्णाला स्मरण करायचंच नाही, असुरांसारखं आपण विरुद्ध वागायचं. तर हा आपला स्वभाव नाही आहे. आपला मानवाचा जो स्वभाव आहे ना, प्रेम करणं हा स्वभाव आहे. मग ते कळत नाही. चांगला मोबाईल आला लगेच प्रेम सुरू होतं. हा माझा मोबाईल. गाडी घेतली लगेच गाडीवर प्रेम करतो माणूस, माझी गाडी. म्हणजे मानवाचा हा स्वभाव आहे प्रेम करणं. पण ते प्रेम टिकत नाही त्या वस्तूवर, कारण त्या आत्म्याला शाश्वत प्रेम पाहिजे, नश्वर प्रेम नाही आहे. आता बघा, मोबाईल घेतला 2 वर्षांनी दुसरा आला की हा मोबाईलचं प्रेम राहणार आहे का. जे पहिले 9 दिवस प्रेम होतं, 9व्याचे 9 दिवस नाही. आणि आपल्यामध्ये तो गुण आहे प्रेम करणं. म्हणून आपण मायामध्ये जेवढे पण नवीन वस्तू मिळाली की आपण प्रेम करतो, कारण आपला स्वभाव प्रेम करणं आहे. मग आपला स्वभाव जर प्रेम करणं आहे तर असुरांप्रमाणे भगवंतांवर आपण विरुद्ध कार्य करू शकतो का, तिरस्कार करू शकतो का? नाही करू शकत, कारण आपला स्वभाव प्रेम करणं हाच आहे. किती ठरवलं ना आता तिरस्कार करायचा. जरा गरज पडली ना, हे कृष्ण माझ्या पुत्राला ताप आला, बरं कर रे, कृष्ण लगेच आठवणार. असं होऊच शकत नाही. आपण कृष्णाला प्रेम करत नाही, प्रेम करतो. म्हणून तर आपण आनंद पाहिजे, सुख पाहिजे. असुरांप्रमाणे आपण नाही वागू शकत. म्हणून आपल्याला मानव व्हायचं आहे. कृष्ण म्हणतात ना, रामजी म्हणतात पहिले मानव व्हा. बघा ना, पशुपक्षी जे कार्य करतात पहाटे उठतात, सूर्यास्त झाल्यावर कधी जेवत नाही पशुपक्षी. पशूंना सांगावं लागत नाही, गायीला सांगावं लागत नाही तू गाय हो. गाय घास खाते,
वाघाला सांगावं लागत नाही तो वाघ वाघ मांस खातो, कारण त्याला त्याच्यासाठीच बनलेला आहे. बकरीला सांगावं लागत नाही तू बकरी हो, आणि ती घास खाते. ज्यांना ज्याच्यासाठी बनवलं ते तेच झालेलं आहे. पण मानवाला सांगावं लागतं तू मानव हो. फक्त मानव असा आहे. पशुपक्ष्यांना सांगावं लागत नाही ब्रह्ममुहूर्त झाला आहे ऊट. ब्रह्ममुहूर्त झालं की ते लगेच चिवचिवाट सुरू होते त्यांची. सूर्य अस्त झाल्यावर ते जरासुद्धा घास खायला येणार नाही, दाणे खायला येणार नाही. पण मानव किती वाजू दे, मानवाला सांगावं लागतं. म्हणून प्रभू श्रीरामजींनी आचरणातून दाखवून दिले की मानव व्हा, त्यानंतर भक्त. श्रील प्रभुपादजींना एका भक्ताने प्रश्न विचारला होता, नेहमी सांगते की प्रभुपादजी मी आता बघा मी कंठी धारण केली आहे, मी चार गोष्टीचं पालन करतो आणि मी तिलक पण लावतो, एकादशी करतो. चार गोष्टीचं पालन म्हणजे कुठलं कुठलं? मांसाहार करायचा नाही, त्यानंतर दारू प्यायची नाही, परस्त्री गमन करायचं नाही आणि जुगार खेळायचं नाही. हे चार गोष्टीचं पालन भागवतमध्ये लिहिलं आहे. मी सगळ्या गोष्टीचं पालन करतो प्रभुपादजी. आता मी भक्त झालो का? प्रभुपादजी म्हणाले आत्ताशी तू मानवात आलाय, आता इथून पुढे तुझे प्रवास सुरू आहे. म्हणजेच काय की भगवंत कुठलीही गोष्ट करतात ना ते शुभच आहे. असुरांना मारणे पण शुभ आहे आणि भक्तांना तारणे पण शुभ आहे, कारण असुरांचं वध केलं तरी असुर धामात जातात. बोला राधे राधे. ज्यानंतर भगवंतांचा पुढचा गुण आहे प्रतापी. आपल्या शत्रूला सतत संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला प्रतापी म्हणतात. बघा, भगवंत एवढे छोटेसे बालक होते तेव्हा पुतना, शक्टासूर, तृणावर्त, अघासूर, बकासूर किती इत्यादी जेवढे असुर आहेत ना, भगवंतांनी एवढेसे बालक होते तरी शस्त्र धारण न करता त्यांचा वध केला. भगवंतांचा प्रताप ह्याच्यातून दिसतो. भगवंतांना आहे ना शस्त्राची गरज नाही आहे. म्हणून कधी बघा श्रीकृष्ण भगवंत बासरी हातात घेतलेलीच तुम्हाला दिसेल, त्यांचा विग्रह बासरी हातात असताना दिसेल. पण बाकीचे देवता बघा तुम्ही, प्रत्येकाच्या हातात तुम्हाला शस्त्र दिसणार. भगवंतांनी दाखवून दिले एवढे छोटेसे बालक सर्व असुरांचा वध केला. छोटेसे बालक ब्रजमध्ये होते तेव्हा. कुठल्या तरी कथामध्ये आहे का? ब्रजमधलं बोलते आम्ही, शिशुपालला मारलं ते नाही बोलत. एवढे छोटेसे बालक होते पण त्यांनी शस्त्र हाता धारण न करता सर्वांचा वध केला. भगवंतांचा प्रताप आहे याच्यामध्ये. पुढचा गुण आहे कीर्तिमान. बोला राधे राधे. पुढचा गुण आहे कीर्तिमान. म्हणजे काय? निर्मळ चारित्र्याकरिता प्रसिद्ध असलेला व्यक्ती. बघा, या जगामध्ये बरेच लोक प्रसिद्ध आहे, फेमस आहे. पण कुठला फेमस कीर्तिमान आहे? तर निर्मळ चारित्र ज्याचा आहे असा प्रसिद्ध जो आहे, निर्मळ चारित्रवान जो आहे ना, असा प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला कीर्तिमान म्हणतात. प्रसिद्ध सगळेच आहे पण निर्मळ चारित्र्य सगळ्यांचं आहे असं नाही आहे. पण भगवंत कुठल्या गुणांनी फेमस आहे, प्रसिद्ध आहे? निर्मळ चारित्र्य म्हणजे त्यांचे कीर्तिमान. एक सुंदर कथा आहे बघा. देवर्षी नारद आहे ना, एकदा भगवंतांचे कीर्तीचे गान करत होते आणि तेव्हा शिवजी इतके मन लावून श्रवण करत होते, इतके मन लावून श्रवण करत होते. आता शिवजींना तर श्रीकृष्ण भगवंत अतिशय प्रिय आहे, प्रभू श्रीरामजी कृष्ण एकच आहे. आणि देवर्षी नारद इतके रममान झाले भगवंतांचे कीर्तिगान करण्यावर आणि महादेवजी इतकं मन लावून श्रवण करत होते. त्यावेळेला काय आलं, महादेवजींच्या कंठामध्ये जे नीलसर रेषा होत्या ना त्या अदृश्य झाल्या. आणि ते अदृश्य झालेले पाहून पार्वती माता भयभीत झाली की अरे मी परपुरुषा शेजारी तर बसले नाही ना, म्हणून तिने त्या संगतीचा त्याग केला. बोला राधे राधे. बलरामजी सुद्धा भगवंतांची कीर्ती श्रवण करत होते आणि जेव्हा ते इतकं मन लावून श्रवण करत होते बलरामजी भगवंतांची कीर्ती. आता आपण कीर्तन करतो ते भगवंतांची कीर्तीच आहे, भगवंत कीर्तिमान आहेत. तर ते कीर्तन श्रवण करत होते आणि श्रवण करता करता बलरामजींचे नीलवस्त्रे
आणि पीत वस्त्र ते श्रीकृष्ण भगवंतांचे, तर नील वस्त्र हे शुभ्र वस्त्रामध्ये परिवर्तन झालं. नील वस्त्र जे होतं ना त्याचं शुभ्र वस्त्रात परिवर्तन झालं, इतकं मन लावून ऐकत होते तेव्हा. तर भगवंतापाशी कीर्तिमान आहे. बोला राधे राधे. आता महादेवजी, बलरामजी हे साधारण नाही आहेत. महादेवजींचं नीलकंठ हे अदृश्य झालं, बलरामजींचं नीलवस्त्र हे शुभ्र वस्त्रात परिधान झालं, परिवर्तन झालं, म्हणजे भगवंत कीर्तिमान आहेत. पुढचा गुण आहे ना प्रसिद्ध. भगवंत प्रसिद्ध आहेत. जो मनुष्य सर्वसाधारण लोकांना अतिशय प्रिय आहे त्याला प्रसिद्ध म्हणतात. सर्वांना प्रिय आहेत भगवंत. बघा, भगवंत जेव्हा कुरुक्षेत्रात युद्ध झालं ना तेव्हा भगवंत द्वारकेला गेले त्यानंतर, आणि द्वारकेला गेल्यानंतर सहस्रावधी जेवढे पत्नी होते भगवंतांचे, भगवंतांसमोर आले, म्हणाले की तुमच्याशिवाय एक एक क्षण कोट्यावधी वर्षाप्रमाणे वाटत होते, तुमच्याशिवाय एक एक क्षण कल्पाप्रमाणे वाटत होते. म्हणजे बघा, भगवंतांचे पत्नी भगवंतांवर किती प्रेम करतात, भगवंत त्यांना किती प्रिय आहे. तर भगवंत प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध म्हणजे सर्वांना प्रिय आहे, याचा अर्थ असा आहे की सर्वांना प्रिय आहे. इतकंच नाही, जेव्हा कंसाने भव्य यज्ञाचं आयोजन केलं होतं ना त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत तिथे उपस्थित झाले, आणि श्रीकृष्ण भगवंत जसे उपस्थित झाले सगळीकडं मथुरेला सगळीकडं जय जयकार होऊ लागला, सगळीकडं जय जयकार, श्रीकृष्ण भगवान की जय घोष होऊ लागला. आणि तिथे जेवढे स्त्रिया होते ते भगवंतांना पाहून इतके आनंदित झाले की त्यांनी भगवंतांना पाहून आनंद व्यक्त केला, कारण इतके वर्ष ते फक्त श्रवण करत होते की भगवंत कसे होते, भगवंतांनी कुठल्या लीला केल्या. मथुरा गोकुळ हे लांब आहे ना, आता गोकुळात काय घडलं हे मथुरेच्या स्त्रियांना कळलं, तर कृष्ण किती सुंदर आहे, कृष्णाने काय काय लीला केल्या, आणि जसं श्रीकृष्ण आले तर ते इतकं आनंद व्यक्त केला त्यांनी. आणि तिथं कृष्ण किती लहान, छोटेसे बालक 11 वर्षाचे, तिथं ऋषीमुनी होते बरं का त्या यज्ञामध्ये, म्हणजे कंसच्या त्या यज्ञामध्ये ऋषीमुनींनी श्रीकृष्ण भगवंतांना प्रणाम केला, आणि तिथं देवतासुद्धा उपस्थित होते, आणि देवता श्रीकृष्ण भगवंतांकडे प्रार्थना करू लागले. म्हणजे त्या कंसच्या यज्ञामध्ये असं कोणीही नव्हतं की त्यांना श्रीकृष्ण भगवंत प्रिय नव्हते, असं कोणी नव्हतं. सर्वांना श्रीकृष्ण भगवंत प्रिय होते मथुरामध्ये. तिथं ऋषीमुनी होते तर एवढे छोटेसे बालक 11 वर्षाचे, त्यांनी प्रणाम केला ऋषीमुनींनी श्रीकृष्ण भगवंतांना. देवता प्रार्थना करत होते, सगळे स्त्री आनंद व्यक्त करत होते. म्हणजे कृष्ण प्रसिद्ध आहे हा त्यांचा गुण आहे. पुढे कृष्ण भक्तवत्सल आहे. बघा, क्रोधाने, भयाने, प्रेमाने, कोणत्याही भावनेने चिंतन केले तरी भगवंत त्याचा उद्धार करतात. कुठल्याही भावनेने करा, पण भावना महत्त्वाची, स्मरण महत्त्वाचं आहे. कुठली भावना असू दे, क्रोधाने जरी चिंतन केलं ना तरी कृष्णाचं चिंतन होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा, प्रेमाने कोणी चिंतन केलं, गोपिकांनी प्रेमाने चिंतन केलं, है ना. द्वेषाने कोणी केलं, क्रोध द्वेष शिशुपाल. आणि भयाने कोणी केलं, कंस. नुसतं भय, इतकं भयभीत झाला होता, पाणी प्यायला घेतलं तरी पाण्यात कृष्ण दिसत होते त्याला. अन्न ग्रहण करायचं तर तो उपाशी राहायचा, अन्नामध्ये पण कृष्ण दिसत होते. त्याला वाटलं अन्नातून कृष्ण जाईल आणि आतल्यात तो माझा वध करेल, म्हणजे भयाने चिंतन करू लागला. म्हणजे कुठल्याही प्रकारे का होईना चिंतन होणं महत्त्वाचं आहे. तर कृष्ण भक्तवत्सल आहेत, म्हणजे बघा की किती दयाळू आहेत कृष्ण. कुठले नियम ठेवले नाही की तुम्ही अशीच भक्ती करा, तशीच भक्ती करा, काय नियम नाही. तुम्ही क्रोधाने करा, भयाने करा, प्रेमाने करा, कसेही करा, माझेच चिंतन करा बस. म्हणजे कृष्ण भक्तवत्सल आहेत की नाही. बोला राधे राधे. त्यानंतर पुढचा गुण आहे नारी गण मनोहारी. ज्या पुरुषांमध्ये विशेष गुण असतात, ज्या पुरुषांमध्ये विशेष गुण असतात त्यांच्याकडे सर्व स्त्रिया आकर्षित होतात, त्याला नारी गण मनोहारी म्हणतात.
तर श्रीकृष्ण, आता बघा एका भक्ताने काय सांगितलं माहिती का, की श्रीकृष्ण भगवंतांच्या सहस्रावधी ज्या स्त्री आहेत, ज्या पत्नी आहेत, ते किती भाग्यवान आहेत की त्यांनी श्रीकृष्ण भगवंतांचे रूप पाहत होते, दिवसभर भगवंतांचं रूप पाहण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं, श्रीकृष्ण भगवंतांची सेवा करण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. म्हणजे भक्त विचारत होते की नारी गण मनोहारी हा विषय चालला आहे. बोला राधे राधे. तर नारी गण मनोहारी, तर एका भक्ताने सांगितलं की श्रीकृष्ण भगवंत हे जे आहे ना, की लोहचिंबकप्रमाणे लोहचिंबक, आणि जे ब्रजवासी ब्रजयुवती जी आहेत ना, ते लोहाप्रमाणे आहेत. श्रीकृष्ण जिथे जिथे जातात ना, त्यांचा पाठलाग या ब्रजयुवती करत होते. म्हणजे श्रीकृष्ण कोण आहे, नारी गण मनोहारी, म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर विशेष गुण आहेत ना, त्यांच्याकडे सर्व स्त्रिया त्वरित आकर्षित होतात, त्याला नारी गण मनोहारी म्हणतात. आणि त्यांच्याच पत्नी इतके सुंदर की देवतासुद्धा मोहित होत होते त्यांच्या लज्जित झाल्यावर, त्यांच्या हास्यावर, त्यांच्या सौंदर्याकडे पाहून देवता लज्जित होत होते. आणि आज त्या स्त्रिया भगवंतांकडे आकर्षित होतात आणि भक्त म्हणतात की ते किती भाग्यवान आहे, भगवंत नाही त्या स्त्रिया किती भाग्यवान आहे की त्यांना भगवंतांचं रूपाचं दर्शन होतं, भगवंतांच्या सेवेचा लाभ प्राप्त होतो, की त्या किती भाग्यवान आहेत. म्हणजे भगवंत जिथे जातात ना, सर्वांना आकर्षित करतात. सर्व जिथे पण जाईल सर्व नारी त्यांच्याकडे आकर्षित होतात, कारण भगवंतांकडे त्याचे विशेष गुण आहे. बोला राधे राधे. श्रीकृष्णार्पणमस्तू. राधे राधे.